मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. लोकनेते दिबा पाटील यांच्या जासई जन्मगावी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून 17 मार्च या सिडकोच्या वर्धापनदिनी पनवेल, उरण आणि बेलापूर पट्ट्यातील 95 गावातील सिडको पीडित प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी दास्तान फाटा येथे काळा दिन आणि रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी या क्रांतीभूमीतून 24 जूनचा एल्गार जाहीर करतानाच आजपासून त्याची तयारी आणि नियोजन सुरू करत असल्याचं अधोरेखित करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत ईडीच्या ताब्यात असणाऱ्या नवाब मलिक यांच्याकडून अल्पसंख्याक मंत्रिपदाचा कारभार काढून घेण्यात आलाय. नवाब मलिक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला नसला तरी राष्ट्रवादीच्या या निर्णयामुळे ते बिनखात्याने मंत्री झालेत. गुजरात सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. शालेय अभ्यासक्रमात श्रीमद भगवद्गीतेचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुढील वर्षापासून गुजरातमधल्या शालेय विद्यार्थ्यांना शाळेत श्रीमद भगवद्गीतेचे धडे शिकायला मिळणार आहेत. गुजरात विधिमंडळात अधिवेशनादरम्यान राज्याचे शिक्षण मंत्री जीतू वघानी यांनी या संदर्भातील घोषणा केली आहे. केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसारच हे बदल करण्यात आल्याची माहिती दिली आहे. 6वी ते 12वीच्या वर्गामध्ये श्रीमद भगवद्गीताचा समावेश करण्यात आल्याचं म्हटलं आहे. केंद्र शासनाच्या आदेशानुसार नवी मुंबईमध्ये बुधवारपासून 12 ते 14 वयोगटातील लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. यासाठी वाशी, नेरूळ, ऐरोली या महापालिका रुग्णालयात लसीकरणाचं नियोजन करण्यात आलं आहे. पहिल्याच दिवशी दुपारी 1 ते 5 या वेळेत मुलांना 56 मुलांना लस देण्यात आली. यासाठी महापालिकेकडे 17,000 कार्बोवॅक्स लस प्राप्त झाली आहे. केंद्र शासनाच्या कोविन पोर्टलवर या वयोगटाच्या लसीकरणासाठीची नोंदणीच दुपारी 2 नंतर सुरू झाल्याने थोडीशी दिरंगाई झाली, परंतु त्यानंतर तात्काळ शहरातील लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. उरण तालुक्यातील मोरासागरी पोलीस ठाण्यातील लोकसेवक सागर संजय पवार याने फिर्यादीकडून लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नवी मुंबई यांनी रंगेहात पकडले. मोरा कोळीवाडा येथे राहणारे तक्रारदार यांच्याविरुद्ध मोरासागरी पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात तक्रारदार यांना मदत करण्यासाठी मोरासागरी पोलीस ठाण्यातील लोकसेवक यांनी 20,000 रुपयांची मागणी करून तडजोड अंती 10,000 रुपये स्वीकारण्याचे कबूल केले. मोरा येथील साईबाबा मंदिरजवळ रस्त्यावर तक्रारदार यांच्याकडून 10,000 स्वीकारले असता रंगेहात पकडून ताब्यात घेण्यात आले. गोव्याच्या विजयाचे शिल्पकार ठरलेल्या देवेंद्र फडणवीस यांचं मुंबईत स्वागत करत सेलिब्रेशन करण्यात आल्यानंतर ते गुरुवारी नागपुरात दाखल झाले. गोव्याच्या निकालानंतर फडणवीस पहिल्यांदाच नागपुरात येत असल्याने विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी तयारी करण्यात आली होती. फडणवीस पोहोचताच विमानतळावर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यानंतर विमानतळापासून ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरापर्यंत रोड शो काढण्यात आला. यानंतर नितीन गडकरींच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला. दुचाकींवरील कर्कश आवाजातील सायलेन्सरवर आणि आपला थाट दाखवण्यासाठी लावण्यात येणाऱ्या फॅन्सी नंबर प्लेट हे काही आता कोणाला नवीन राहिलेलं नाही, पण उत्तर प्रदेशात तर दुचाकी चालकाने कहरच केला. मुरादागंजचे अधिकारी अविनाश कुमार हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना 3 तरुण दुचाकीवरून जाताना दिसले. त्यांची नंबर प्लेट काहीतरी भलतीच होती. तिथे रजिस्ट्रेशन नंबरच्या जागी बोल देना पाल साहबा येथे लिहिलं होतं. याशिवाय तरुणांनी हेल्मेट देखील घातलं नव्हतं. मग काय, इतक्या नियमांचं उल्लंघन केलं असल्याने या तरुणांना थेट जेलमध्ये जावं लागलं. पोलिसांनी ट्विट करत हा सगळा घटनाक्रम सांगितलाय. कोल्हापूर, पुणे, रायगड जिल्हा दौऱ्यावर आलेले रिपब्लिकन एकतावादी राष्ट्रीय अध्यक्ष नाना इंदिरेस यांनी पनवेल येथे भेट दिली. त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गटनेते विकास निकम, महाराष्ट्र सचिव उत्तमराव खडसे होते. पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात त्यांचं स्वागत स्वाभिमानी रिपब्लिकन जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे, युवा जिल्हा अध्यक्ष सागर जाधव, सरचिटणीस समाधान कांबळे, अध्यक्ष दिलीप नाईक यांनी केलं.
जळगावमध्ये वाहतूक पोलीस ड्युटी करत असलेल्या महिला पोलिसाशी हुज्जत घालणाऱ्या तरुणाला संतप्त जमावाने जोरदार मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. जळगाव शहरातील नेरी नाका परिसरात हा प्रकार घडला आहे. जळगाव शहरातील नेरी नाका परिसरात वाहतूक नियंत्रित करत असताना एका महिला पोलीस कर्मचाऱ्यासह एका व्यक्तीने आपल्या पत्रकार असल्याचं सांगत महिलेचा नंबर मागत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने जमलेल्या जमावांनी सदर तरुणास चोप देण्यास सुरुवात केली. तब्बल 2 वर्षांनी राज्यभरात निर्बंध मुक्त होळी खेळली जात आहे, त्यामुळे राज्यभरात उत्साह आहे. परंतु अनेक ठिकाणी काही जण रंगाच्या सणाचा बेरंग करत आहेत. विरार पश्चिम आगाशी येथे धुळवडीसाठी वापरला जाणारा फुगा लागल्याने दुचाकी आणि सायकल स्वाराचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. यात सायकलवरील 54 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. अर्नाळा पोलिसांनी दुचाकी चालकांना ताब्यात घेतलं आहे. रामचंद्र हरिनाथ पटेल हे सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास विरारवरून चाळपेटच्या दिशेने जात होते. होळीसाठी लाकडं आणायला गेलेल्या एका गाडीतून काही मुलं पाण्यांनी भरलेले फुगे रस्त्यावर फेकून मारत होते. यातील एक फुगा अर्नाळा ते विरारच्या दिशेने दुचाकीवरून येणाऱ्या मुलांना लागला आणि त्यांचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. ते सायकलवरून घरी जात असलेल्या रामचंद्र यांना जाऊन धडकले. यात रामचंद्र यांचा जागीच मृत्यू झाला.